ससणे हनीमंत्रण आपणास कळवण्यात अत्यानंद होतो की देशातील सर्वात पहिले सार्वजनिक ठिकाणी उभारले जाणारे प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार असून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार आपण सहभागी व्हावे हेच सर्व श्रीराम भक्तांच्या वतीने आपणास आग्रहाचे निमंत्रण. निमंत्रक पुणे शहर अध्यक्ष व प्रखर हिंदुत्ववादी श्रीराम भक्त प्रमोद नाना भानगिरे. वेळ आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता. स्थळ श्रीराम चौक हांडेवाडी रोड हडपसर पुणे. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिकवण न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरात काय काय महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात पाहूयात. आज पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियममध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आणि वचनपूर्तीचा सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. राज्यात गेल्या 2 दिवसांपासून अनेक महिलांना या योजनेचा लाभ प्राप्त झाला असून अनेक महिलांच्या खात्यामध्ये योजनेचे 3000 रुपये देखील जमा झाले. आज पुण्यामध्ये मोठ्या गाजावाजा करत सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपस्थित बहिणींशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आज बालेवाडी येथे शुभारंभ सोहळा पार पडला आणि यानिमित्त हजारोच्या संख्येने लाडकी बहीण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या. आता आपण एकदा या महिलांकडे जाणून घेणार आहोत. काय सांगाल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का? तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का? नाही. जमा 3000 रुपये. काय करणार 3000 रुपयाचं? 3000 रुपयाची साडी घेणार. आणि दादांनी ना खूप छान काम केलं. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही दादांना रिटर्न म्हणजे बाबांना रिटर्न गिफ्ट करणार का? करणार. नक्की करणार. अजून खूप साऱ्या महिला काय तुमच्या अकाउंट आले 3000 रुपये कधी आले सकाळी? काय करणार 3000 रुपये? येणारे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भावांना मदत करणार का तुम्ही? नक्की करणार. तुमच्या अकाउंट आले का? कुठून आलात तुम्ही? पिंपरी नेसवडमध्ये. असंख्य महिला आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये एकाच वेळेला 3000 रुपये जमा झालेले आहेत. अजून तुमच्या अकाउंट आले का पैसे? अजून नाही आले तुमच्या अकाउंट. तुमच्या अकाउंटला नाही बघत. मोबाईल आहे का तुमच्याकडे मेसेज यायला? नाही आला. तुम्ही याला पण नाही आला. अजून दाखवा मेसेज. तुमच्या काय करणार 3000 रुपये? आम्ही काय करणार? पैसे टाकले. येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भावांना रिटर्न गिफ्ट करणार का तुम्ही? मदत करणार का? ही योजना पुढे चालण्यासाठी भावांना मदत करणार का? महाराष्ट्र पोलीस हे आमची शान आहेत, मात्र देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्र पोलिसांना सातत्याने अपमानित व्हावे लागते. स्वतः 24 तास पोलिसांच्या सुरक्षेमध्ये असणारे भाजपचे मुजोर आमदार नितेश राणे हे सातत्याने पोलिसांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा अपमान करत आहेत. पोलीस बांधवांबद्दल मुजोरीची भाषा वापरून त्यांचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या नितेश राणे यांच्या विरोधामध्ये शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. संत ज्ञानेश्वर पादुका चौक येथे झालेल्या या आंदोलनामध्ये नितेश राणेंचा आणि त्यांना अभय देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यात आला. मागच्या 2 दिवसापूर्वी कायम बालिश आणि एकूणच समाजा विघातक नका या ठिकाणी स्टेटमेंट करणाऱ्या नितेश राणेंनी पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे उधळले. अकलेचे नका या ठिकाणी ओजवारा त्यांनी उडवलेला आहे. त्यांनी इकडे कधी भाषण करताना महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार हे हिंदूंचं सरकार आहे आणि जर हिंदूंच्या का संस्कृतीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जर त्रास झाला तर आम्ही त्या त्रास देणाऱ्याला किंवा अटक करणाऱ्याला किंवा या ठिकाणी कायद्याचा नका धडा शिकवणाऱ्या पोलिसाची अशा ठिकाणी बदली करू की ज्या ठिकाणी पोलिसाच्या स्वतःच्या बायकोचा सुद्धा संपर्क होणार नाही. असं वाटतं की ह्या राणेंची मुजोरी ह्या राज्यात वाढत चालली आहे. राणेंच्या बापाचं राज्य आहे का की राणेंनी या ठिकाणी पोलिसांनी जर कायद्याचं पालन करायचं ठरवलं तर या ठिकाणी त्या पोलिसाची बदली या ठिकाणी कुठल्याही नका अशा कोपऱ्यात करू की त्याची बायको सुद्धा त्याला भेटणार नाही अशी भाषा करणाऱ्या नितेश राणेच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. मुळात सागर बंगल्यावर त्यांचा जो बॉस बसलेला आहे त्या बॉसच्या त्या एकूणच त्या ताकदीवर हे नितेश राणे सारखे नावाचे नका एकूणच त्या बालिश नेते ही मुक्ताबळ उधळतात. त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनीच आता राजीनामा द्यायची गरज आहे.
नाहीतर नाही का या ठिकाणी या गृहमंत्र्यांनी या नितेश राणे सारख्या बाष्पळ आणि बालिश बडबड करणाऱ्या आमदाराला या ठिकाणी थांबवण्याची गरज आहे असं आम्हाला निश्चित वाटतं. पुण्यामधील बंड गार्डन परिसरामधील हॉटेल मोबजला लागून असणाऱ्या लोकवस्तीच्या जागेवरती प्रशासनाने हातोडा फिरवला आहे. या घटनेचा निषेध म्हणून निषेध सभेचं देखील काल आयोजन करण्यात आलं होतं. नागरिक तसेच विविध संघटना राजकीय नेत्यांनी या सभेमध्ये सहभाग नोंदवला. युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी, महाविकास आघाडीमधील मान्यवर तसेच आम आदमी पक्षाचे मुकुंद किरदार आणि सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते हे या निषेध सभेमध्ये उपस्थित होते. यावेळेला सर्वांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. मोबज कंपाऊंड रहिवासी व व्यावसायिक नागरिक संघ चा प्रमुख अध्यक्ष म्हणून मी शैलेंद्र मोरे या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या चार मागण्या आहेत की या ठिकाणी न्यायालयाचा आदेश आम्हाला मालकीचा झालेला प्राप्त झालेला आहे असं फसवून अमृता गौरव हे शासनाची फसवणूक करून या ठिकाणी अनेकांचे दुकानं या ठिकाणी पाडलेली आहेत. तहसीलदारांनी या ठिकाणी गैरप्रकार मार्गाने दुकानं पाडलेली आहेत. ते पुन्हा आम्हाला पुनर्वसन या जागेत करावं. जे गैरमार्गाने अमृता गौरव आणि फडणवीसची लोक या जागेचं मुळंगूत करण्याचा प्रयत्न करत आहे तो प्रकार शासनाने त्वरित थांबवावा. या ठिकाणी करोडो रुपयाचे व्यवहार सुरू आहेत. ते व्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने एक समिती नेमावी आणि या ठिकाणचे राहणारे रहिवासी आणि व्यावसायिक यांचं या जागेमध्ये पुनर्वसन करावं. या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही शासनाच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनाला सामाजिक चळवळीतले आणि राजकीय पक्षाचे अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला शासनाने न्याय दिला नाही तर आमच्या मागण्यांचा त्वरित विचार केला नाही तर यापेक्षा भयानक आंदोलन आम्ही महाराष्ट्राचं लक्ष वेधल अशा प्रकारचं करणार आहोत हे या ठिकाणी आम्ही प्रकर्षाने सांगत आहोत. ह्या गुरव भाजपाच्या पदाधिकारी आहेत. त्यांचे वडील ज्ञानेश्वर गुरव हे भाजपाचे पदाधिकारी आहेत. कोलकाता येथे महिला डॉक्टरवरती अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी देशभरात डॉक्टरांनी संप पुकारलाय. या संपाला पुरंदर तालुक्यामधील डॉक्टर संघटनांनी देखील पाठिंबा दिला असून पुरंदर तालुक्यामधील सासवड, जेजुरी आणि नीरा या शहरांमधील वैद्यकीय सेवा ठप्प झाली. आज सकाळपासूनच हॉस्पिटल्स बंद असल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतोय. या संपाबाबत नीरा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीराम रणवरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी. भारतामध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार झाला आणि त्यानंतर तिचा खून करण्यात आला यानंतर याबाबतची एक तीव्र प्रतिक्रिया वैद्यकीय जगतामध्ये उमटल्याचं पाहायला मिळते. संपूर्ण देशभरात आज वैद्यकीय सेवा ठप्प झालेल्या आहेत. डॉक्टर्सनी हा आज बंद पाळलेला आहे. या घटनेचा निषेध त्यांनी केलेला आहे आणि या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी किंवा संबंधितांना तातडीने शिक्षा होण्याची मागणी डॉक्टर संघटनांकडून करण्यात येते. महाराष्ट्रात देखील या संपामध्ये सगळे डॉक्टर हे सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी आणि निरा या प्रमुख गावातील जे दवाखाने आहेत ते आज बंद असल्याचे पाहायला मिळतात. आता आपल्याबरोबर आहेत निरा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीराम रणवरे आणि या बंदाबाबत त्यांची काय भूमिका आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर स्वागत आहे तुमचं. काही सांगाल कशा पद्धतीनं हा संप केला जातोय? आणि डॉक्टर राम रणवरे अध्यक्ष नीरा मेडिकल असोसिएशन कलकत्ता येथील जी तरुण डॉक्टरवर ड्युटीवर असताना जो अन्याय केला त्यांच्यावर रेप केला आणि मर्डर केलं त्याच्याबद्दल आम्ही नीरेतील सर्व डॉक्टर निषेध करतो. आज संपूर्ण भारतातून या घटनेचा निषेध केला जात आहे. परंतु ज्या वेळेला डॉक्टर रात्रंदिवस सेवा देत असतात आणि त्या सेवेमध्ये जर डॉक्टरांना अशा प्रकारचा अन्याय सहन करावा लागत असेल तर डॉक्टरांनी सेवा कशी द्यायची? आजही आम्ही दवाखाने बंद केलेत परंतु बंद करत असताना आम्ही सर्वांनी अत्यावश्यक सेवा रुग्णांची अडचण होऊ नये म्हणून चालूच ठेवलेली आहे. ही आमची सेवाभावी जी वृत्ती आहे ह्या वृत्तीला समाजाकडून साथ मिळाली पाहिजे. पुण्यामध्ये आपल्या नावाचा वापर करून सेवानिवृत्त शिक्षकाचे 20 लाखांची फसवणूक झाली या प्रकरणी माझ्या बदनामीचे षडयंत्र आणि वस्तुस्थिती या दोन्ही बाजूंचा तपास झालाच पाहिजे अशी मागणी वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यक मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. या संदर्भात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधून सूचना करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. मंत्री मुश्रीफ म्हणाले की राजस्थानमधील उषा मुरलीधर व्यास नावाच्या एका सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांना बनावट पोलीस निरीक्षक नरेंद्र गुप्ता या नावाने फोन करून हसन मुश्रीफ हे आमच्या ताब्यात आहेत असं सांगितलं जातं. हे प्रकरण तर अतिशय गंभीरच आहे. यापूर्वीसुद्धा समरजित घाटगे यांच्या पत्नीचे 20 लाख रुपये रक्कम अशा प्रकारचे गेले आहेत. या 20 लाख रुपयांचा योगायोग आहे काय हेच मला अजून समजत नाही.
कोलकात्याच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ देशभरात संताप व्यक्त होतोय. वैद्यकीय महाविद्यालय बंद ठेवण्यात आली असून ठिकठिकाणी आंदोलन पुकारण्यात आले. या अनुषंगाने काल रात्री पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने गुडलक चौकामधील कलाकार कट्टा येथून मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मुकमोर्चामध्ये आपला निषेध नोंदवला आहे. बंगालमध्ये त्या ठिकाणी एका डॉक्टर महिलेवरती सामूहिक बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली. हा सगळा प्रकार त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये घडत असताना तिथला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या सगळ्या प्रकरणाला पाठीशी घालण्याचा त्या ठिकाणी केविलवाणी प्रयत्न केलेला दिसून आलेला आहे. हायकोर्टाने त्या ठिकाणी सीबीआयला या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्यासाठीचे आदेश दिल्यानंतर त्रिगुण काँग्रेसचे जे काही पदाधिकारी आहेत, तृणमूल काँग्रेसचे जे काही पदाधिकारी आहेत, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सगळे पुरावे नष्ट करण्याचा एक केविलवाणी प्रयत्न त्या ठिकाणी केला. असे वारंवार अपराध त्या ठिकाणी महिलांवरती, वारंवार बलात्कार त्या ठिकाणी महिलांवरती मोठ्या प्रमाणावरती पश्चिम बंगालमध्ये होत असताना आपल्याला सगळ्यांना दिसत आहे. आणि ममता बॅनर्जी या स्वतः एक स्त्री असून, स्वतः एक स्त्री मुख्यमंत्री असून हा सगळा प्रकार पाठीशी घालूच कसा शकतात. आम्ही भारतीय जनता पार्टी पुणे महिला मोर्चाच्या वतीने आज हा मुख्य मोर्चा या ठिकाणी काढण्याचं कारणच ते आहे की कुठेतरी या सरकारने पाय उतार करावा, आमची सगळ्यांचीच ही मागणी आहे. कुठेतरी हे सरकार बरखास्त व्हावं, कारण महिला त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये सुरक्षित नाहीत. सामान्य ती सामान्य महिलांची हीच तक्रार आहे की त्यांची सुरक्षितेची काळजी घेणार कोण, आणि म्हणूनच आमची आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हीच मागणी आहे. रुबी हॉल क्लिनिकने कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणी आपला आवाज उठवत हिंसाचाराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी मेणबत्ती मोर्चाचं आयोजन केलं. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर परवेश ग्रॅट, मुख्य हृदयरोग तज्ज्ञ आणि अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त यांच्यासह रुग्णालयामधील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. यामध्ये मुख्यतः डॉक्टर सायमन ग्रँट, फिजिशियन्स आणि ट्रस्टी श्रीमती नताली ग्रँट, नंदा जनरल मॅनेजर ऑफ बिझनेस मॅनेजर ॲनालिस्टिक अँड ऑपरेशन CEO बेहराम खोडाईजी आणि CEO श्री उर्वश भोटे हे देखील उपस्थित होते. वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटलंय. याबाबत ॲडव्होकेट तौसिफ चांद शेख यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. त्यांच्यानुसार कोंढवा पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 192, 196, 197, 297, 202, 353, 2, 356, 2, 356, 3 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुण्याच्या इंदापूरमध्ये पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या संकल्पनेमधून भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. तालुक्यामधील सुशिक्षित युवा वर्ग आज बेरोजगार असून त्यांच्यासाठी विविध कंपन्या आज या रोजगार महोत्सवामध्ये आले. यामधून जास्तीत जास्त युवकांना नोकरी आणि रोजगार मिळेल अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. जिजाऊ महिला फेडरेशनच्या वतीनं अंकिता यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. राजवर्धन आणि त्या सगळ्या टीमनी आज युवा वर्ग मोठ्या प्रमाणात ह्या तालुक्यामध्ये बेरोजगार आहे आणि त्याला त्याच्यामध्ये टॅलेंट आहे, त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, त्याच्याकडं लागणारी सगळी कागदपत्रं आहेत, पण त्यांना व्यासपीठ उपलब्ध नाही. म्हणून हा जॉब फेअर किंवा नोकरी महोत्सवचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. आत्तापर्यंत 1250 आसपास ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि दिवसभरामध्ये कदाचित अजून 1000 अधिक रजिस्ट्रेशन होतील. इथं साधारणतः 77 कंपन्या ज्या रिप्युटेड कंपन्या आहेत ते आलेले आहेत. त्यांचे HR किंवा त्यांचे चीफ ऑफिसर किंवा त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आज दिवसभर इथं येतील आणि मला विश्वास आहे की आलेल्या जास्तीत जास्त मुलांना या जॉब फेअरच्या माध्यमातून नोकरी मिळेल आणि शेवटचा मुलाचं समाधान होईपर्यंत हा जॉब फेअर आमचा आज चालू राहणार आहे. पिंपरी चिंचवडला पण आम्ही 24 तारखेला तिथं पण आमच्या कॅम्पसमध्ये अशा प्रकारचा एक जॉब फेअर घेतलेला आहे. जर इथं डिप्लोमा आणि बी सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक किंवा कॉम्प्युटर सायन्स वगैरे अशा कॅटेगरीमधली जर काही मुलं इथं आली तर त्याचं शॉर्टलिस्ट आम्ही करू आणि ती मुलं 24 तारखेच्या जॉब फेअरमध्ये सुद्धा तिथं त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न होईल. मला असं वाटतं या जॉब फेअरच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आपण करू आणि त्याला या तालुक्यातल्या युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे फक्त आम्ही मेसेज पाठवला तर त्यांनी ऑनलाईन
आपापली नावं आपलं डॉक्युमेंट सगळं रजिस्टर केलेलं आहे आणि त्यामुळे ह्याचा खूप चांगला फायदा विशेष करून बेरोजगार मुलांना युवकांना व्हावा यासाठी हा। कर्वे संस्थेची शिशुविहार शाळा पुणे विद्यापीठ येथे 5वी ते 7वी इयत्तेमधील 158 शालेय विद्यार्थ्यांना कसबा गणपती सामाजिक संस्थेमार्फत आणि ACA ग्लोबल यांच्या CSR माध्यमातून सकाळ NIE पेपर वर्षभर मिळणार आहे। प्रत्येक महिन्याला प्रत्येक इयत्तेमधील उत्तम वाचन करणाऱ्या विद्यार्थ्याला कसबा गणपती मंडळातर्फे बक्षीस सुद्धा दिले जाणार आहे। पर्यावरण पूरक असा हा हातभार लावत श्री कसबा गणपती मंडळातर्फे शाळेत 10 झाडे देखील लावण्यात आले आणि 2 वर्ष त्याची निगा राखली जाईल याची जबाबदारी संस्थेने देखील घेतली आहे। वेळ झाले पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची। धन्यवाद।